देशात कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत एकवीस जानेवारीपासून सातत्यानं घट होत आहे सध्या दररोजचा संक्रमण दर तीन पूर्णांक त्रेसष्ट टक्के आहे त्याचा आढावा घेऊन निर्बंधांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं त्यात काही बदल केले आहेत त्याच धर्तीवर जी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात संसर्गाचं प्रमाण कमी झालं असेल त्या राज्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केली आहा मात्र निर्बंध शिथिल करतानाच कोविड रुग्णांचं प्रमाण आणि संसर्गाकडे बारकाईनं लक्ष दिलं जावं तसंच कोविडचा सामना करण्यासाठी निश्चित केलेल्या पंचसूत्रीचं पालन केलं जावं असंही या पत्रात म्हटलं आहे देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तेहतीस लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या देशात आतापर्यंत एक अब्ज चौऱ्याहत्तर कोटी तेरा लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत या शहाण्णव कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर शहात्तर कोटी बत्तीस लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आहेत देशभरातल्या एक कोटी बहात्तर लाखांहून अधिक नागरिकांना प्रिकॉशन मात्रा देण्यात आली आहे देशभरात आतापर्यंत पंधरा तसरा वयोगटातल्या सात कोटी बारा लाखांहून अधिक किशोरवयीन मुलांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची मात्रा देण्यात आली आहे राज्यात संध्याकाळी सात वाजेपर्यंत दोन लाख बेचाळीस हजारांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या राज्यात आतापर्यंत पंधरा कोटी एकोणतीस लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आहेत